प्रहारचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. यानंतर आज या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कडू यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सहकारी वकील सचिन बोरवडकर यांनी माहिती दिली. आरोपी आमदार बच्चू कडू यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेऊन तिथले जे तत्कालीन आयुक्त साहेब होते अभिषेक कृष्णा त्यांच्यावर अंगावर धावून गेले होते. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 353 आणि आर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल कलम 504, 506 प्रमाणे सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पूर्ण झाल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये जेव्हा हा सत्र खटला चाललेला आहे त्या सत्र खटल्यामध्ये 8 साक्षीदार तपासल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपी आमदार बच्चू कडू यांना दिनांक 24 जुलै 2017 रोजी जी झालेली घटना आहे त्याच्यामध्ये दोषी धरलेला आहे आणि त्या दोषी धरल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 353 शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांना 1 वर्षाची शिक्षा आणि आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून शासकीय अधिकाऱ्यांना अपमानित केल्याबद्दल 1 वर्षाची शिक्षा अशी 2 वर्षाची शिक्षा. परंतु त्या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगण्याची शिक्षा आज माननीय जिल्हा न्यायालय यांनी सुनावलेली आहे. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार त्यांनी अर्ज देऊन त्यांना अपील पिरियड होईपर्यंत अपीलाचा कालावधी असेपर्यंत तात्पुरता जामीन देखील 15,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर माननीय न्यायालयाने त्यांना मंजूर केलेला. निकालानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटले की या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले. या कोर्टाने आता मला जामीन दिलेला आहे आणि 504 मग सांगितल्याप्रमाणे आणि 353 504 धोरण आवाज केला म्हणून 1 वर्ष सजा आहे. मारलं घेतलं काहीच नाही आणि पण झालं असं नाही. आवाज जोरानं केला म्हणून हा एनसी मॅटर आहे तसा. तर एनसीमध्ये आम्हाला 1 वर्षी सजा सुनावली आहे न्यायाधीशांनी आणि 353 1 वर्षाची. मला वाटतं दिव्यांग बांधवाच्या आंदोलनासाठी ही आमचं 3री सजा सुनावली गेली आणि मला त्याचं काही फार दुःख नाही आहे. कारण दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन झालेलं आहे. आता ही वेळ आमच्या दिव्यांगावर कधी येणार नाही. या आंदोलनातूनच जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं. फक्त मी न्यायालयाचं न्यायाधीशांचं माननीय न्यायाधीशांचं आदर करतो परंतु न्यायाधीश न्यायालय ही दुसरी बाजू पाहत नाही याचं दुःख व्यक्त करतो. सामान्य माणसाचा अधिकार असा म्हणतोय का एखादं पत्र दिलं तर 7 दिवसात अधिकाऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे सामान्य माणसाला. आता 4 महिने उत्तर तर दिलंच नाही, खर्चही केला नाही, काय कारवाई ते पण सांगितलं नाही. 2 आंदोलन दिव्यांग बांधवांनी या नाशिकमध्येच आयुक्त कार्यालयात केली. अखेर खर्च होत नाही 3-3 वर्षाचा म्हणून आम्हाला फोन केला आणि मला फोन केल्यानंतर मी त्यांना 2 पत्र दिले आयुक्ताला सन्मान्य आणि आयुक्ताला पत्र दिल्यानंतर आमदाराच्या पत्राला पण उत्तर आलं नाही. सामान्य माणसाचा अधिकार तर गेलाच खड्ड्यात. त्या कायद्याची तर सगळी ऐशी की तैशी त्या आयुक्तानं केली आणि मग आम्ही पत्र दिलं तर आम्हाला पण उत्तर नाही आणि मग अखेर इथं यावं लागलं. आम्हाला काही मौज मजा म्हणून इथं थोडं आलो होतो आम्ही. का तुम्ही ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, अशा लोकांचा, अशा दिव्यांग बांधवाचा जो हक्काचा निधी खर्च करत नाही हे अधिकारी आणि म्हणून आंदोलन करावं लागलं म्हणून सजा सुनावली. मला असं म्हणणं आहे का उलट टपाली असं व्हायला पाहिजे होतं का आंदोलन करण्याची वेळ का आली. आम्ही जाणून बुजून केलं, कारण नसताना केलं, पत्र दिल्यावर का आम्हाला वेळ आली हे का तपासलं जात नाही. त्या अधिकाऱ्याची बढोत्ती होते, पदोन्नती होते आणि आम्हाला सजा सुनावल्या जातं. म्हणजे कायदा का म्हणतं काय 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा. अरे सरकारी कामात अडथळा काय, तुम्ही 3 वर्ष खर्चच केला नाही. तुम्ही तुमचं पदच हे अडथळा आहे, तुमची खुर्ची अडथळा आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही, दुःख आहे आणि याच्यासाठी वरच्या कोर्टात जाऊ. यांसनसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.